श्रुतुः नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपले सर्वांचे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. श्रुतो, एकदा का गिरनार यात्रा जीवनामध्ये घडवून आली की मग पुन्हा त्या व्यक्तीला फक्त गुरुमाऊलींचाच ध्यास लागतो. पुन्हा त्या गिरनारीची भेट कधी घडून येईल हीच मनी आस लागते. आणि मग दत्तगुरुसुद्धा अगदी कृपाळूपणे आपल्या भक्तांची ही इच्छा पूर्ण करतात. आणि कुठलीही वाईट परिस्थिती असो, कितीही बिकट परिस्थिती असो, त्याच्याकडून गिरनार यात्रा कशाप्रकारे पूर्ण करून घेतात. दत्तगुरूंच्या भेटीचा, गिरनार यात्रेचा असाच एक दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे सौभाग्यवती आशाताई पवार यांनी. श्रुतो, त्यांचे अनेक अनुभव आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथून तुम्ही त्यांचे मागील दिव्य असे अनुभव श्रवण करू शकता. आजचाही अनुभव असाच अगदी दिव्य स्वरूपातील आहे, चमत्कारिक आहे, आपली दत्तभक्ती वाढवणारा आहे. त्यामुळे आपण हा अनुभव शेवटपर्यंत नक्की श्रवण करा हीच आपल्याला मनोमन विनंती. आणि चला तर सुरू करूया आजच्या या अनुभवाला. पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडवून आलेले असतील तर ते आपण आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला सुरू करूया आजचा हा दिव्य असा अनुभव सौभाग्यवती आशाताई पवार यांच्यात शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. 2016 गुरुपौर्णिमेची माझ्या गिरणार माऊलीची माझी पहिली गिरणार बारी आणि गिरणार माऊलींची आणि माझी पहिली भेट अगदी अविस्मरणीय. आयुष्यभर म्हणजेच जोपर्यंत श्वास आणि हृदय चालू राहील अगदी तोपर्यंत ही गिरणार माऊलीची पहिली भेट कधीच न विसरता येणारी. कारण याच पहिल्या भेटीमध्ये मी देहभान विसरून माझ्या गिरणार माऊलींच्या म्हणजेच साक्षात दत्त महाराजांच्या प्रेमात पडले होते. याची थोडक्यात पार्श्वभूमी शब्द स्वरूपामध्ये मांडून ती असंख्य दत्तभक्तांपर्यंत पोहोचावी अशी मनापासून इच्छा झाली. कारण गुरुपौर्णिमा आली की पुन्हा त्या माऊलींच्या भेटीच्या आठवणी अगदी ब्रह्मकमळाप्रमाणे फुलतात. आणि मग पुन्हा पुन्हा त्या पहिल्या गिरणार वारीच्या आठवणी गुरुचरणावर फुलाप्रमाणे वाहण्याची इच्छा प्राप्त होते. म्हणतात ना की एकदा गिरणारला कोणी गेले तर ते दत्त महाराजांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याची भक्ती प्रामाणिक आणि निस्वार्थी असायला हवी. मग तुम्हाला जगातील कोणतीच शक्ती महाराजांपासून वेगळं करू शकत नाही. अगे, याच उक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या पहिल्याच भेटीमध्ये मी माझ्या गिरणार माऊलींच्या खरंच प्रेमात पडले निस्वार्थीपणाने. त्यामुळे महाराजांनीही मला त्यांच्या भक्तीमध्ये घट्ट पकडून ठेवले आहे. आणि म्हणूनच मला आज रोजी दर महिन्याला गिरणार वारी करण्याचे आणि वर्षातून एकदा होणारी गिरणार परिक्रमा करण्याचे परम भाग्य लाभले आहे. प्रत्येक वारीमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मला दत्त महाराज भेटतात ही मला येणारी दत्त अनुभूतीच म्हणावी लागेल. जशी अनुभूती अनुभवायला मिळते तशीच महाराजांची परीक्षाही तितकीच कठीण आणि खडतर द्यावी लागते. हे पण तितकंच सत्य आहे. कारण आपल्यापुढे समस्या पण तेच निर्माण करतात आणि त्या समस्येचे निवारण देखील तेच करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय सृष्टीतील पान देखील हालत नाही असे ते खिलाडू वृत्तीचे ब्रह्मांड नायक कधी आणि कशी कोणाची परीक्षा घेतील ते सांगता येत नाही. करता आणि करविता तोच आहे. त्यामुळे प्रत्येक दत्तभक्ताने आपल्या सेवेमध्ये श्रद्धेने ठाम असायला हवं. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. खरा होशील जागा श्रद्धेसाठी, कसा होशील त्याविना स्वामी भक्त. दत्त महाराज आपल्या भक्तांची अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कशी परीक्षा घेतात याची खूप मोठी अनुभूती मला जुलै 2024 वारीमध्ये अनुभवायला मिळाली. याचे कथन मी आज आपल्या सर्वांशी करणार आहे. गुरुदेव दत्त, दर महिन्याची गिरणार वारी करत असताना वाटेमध्ये अनेक नवे जुने भक्त जोडत असतात. त्यामुळे प्रत्येक गिरणार वारीमध्ये माझ्याबरोबर वेगवेगळी व्यक्ती सामील होत असते. अशाच एका व्यक्तीचा मला सतत महिनाभर फोन येत होता.
जुलै महिन्याच्या गिरणार वारीला तुझ्याबरोबर माझे पण बुकिंग कर, परंतु हो नाही म्हणत मी माझे बरोबर त्या व्यक्तीचे पण 11 जुलै 2024 पुणे स्टेशन ते जुनागड असे दोघींचे बुकिंग केले, तेही 3 महिने अगोदर, त्यामुळे सीट कन्फर्म भेटल्या होत्या. झाले, जुलै महिना उजाडला तर या महिन्याच्या 11 तारखेला गुरुवार रात्री 8 वाजताच्या ट्रेनने गिरणारला जाणार होतो. त्याआधीच त्या व्यक्तीचा मला फोन आला, माझे तिकीट कॅन्सल कर, मला नाही जमणार यायला. मी ठीक आहे म्हणत त्या व्यक्तीचे तिकीट कॅन्सल होऊन येणारे पैसे लगेच तिच्या खात्यावर ट्रान्सफर करून त्या व्यक्तीचा विषय संपवला. आता मी एकटीच राहिले होते, पण मी विचार केला एवढे जण गिरणारला येण्यासाठी मागे लागत असतात, त्यातील येईल कोणी ना कोणी, परंतु परीक्षा घेतल्याशिवाय गिरणारच चढून देणार नाहीत असे ते दत्त महाराज कसले. मग काय, माझी कठीण परीक्षा सुरू झाली. मी ज्यांना ज्यांना गिरणारला येण्यासाठी विचारले त्यांनी अगोदर हो म्हणत नंतर 2 दिवसांनी नकार देत होते. तसं माझे टेन्शन वाढत होते. शेवटी एक मैत्रीण तयार झाली. अगदी जायच्या आदल्या दिवशीपर्यंत तिचे आणि माझे फोनवर बोलणे झाले. उद्या कधी आणि किती वाजता निघायचे हे देखील ठरले. आणि याच मैत्रिणीचा रात्री 10 वाजता फोन आला, तिला तिचे मिस्टर पाठवत नाहीत म्हणून. हे ऐकून मला तर घामच फुटला. आता काय करायचे, ऐन वेळेला कोण बरोबर येणार, कारण रात्रीचा गिरणार चढायचा होता आणि तोही भर पावसात, त्यामुळे सोबत कोणीतरी हवेच होते. परंतु दत्त महाराजांची परीक्षाच म्हणावी लागेल, प्रत्येकाने ऐन वेळेला पलटी मारत नकार दिला होता. तिचा फोन झाल्यावर मी उठून टेरसवर गेले, कारण आता माझे जाणे जवळजवळ कॅन्सलच झाल्यासारखे होते. कारण एकटी कशी जाणार, त्यामुळे मनाला आतून खूप यातना होत होत्या. टेरसवरून दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर लाईटची दिवे चमकताना पाहत मनातून गुरु शिखराची खूप आठवण झाली आणि रडू कोसळले. गिरणार माऊलीला आता जाता येणार नाही म्हणून टेरसवर अंधारातच धाय मोकलून रडले. रडता रडता महाराजांना सांगितले, महाराज मला उद्याशी ठरलेली वारी नाही चुकवायची, काय करू मी आता, हा तुमचाच आदेश समजून गप्प बसू का तुमची परीक्षा समजून एकटीच निघू, तुम्हीच मला मार्ग दाखवा, असे बोलून झोपी गेले. मात्र त्या रात्री झोपच येईना. कशी तरी रात्र काढली, सकाळी उठले तेव्हा न जाण्याचा निर्णय घेतला होता. तरीही तिकीट कॅन्सल न करता तसेच ठेवले, कारण अजूनही कुठेतरी मनामध्ये आशा होती की महाराज काहीतरी चमत्कार घडवतील, कारण त्यांचे खेळ कोणी समजू शकणार नाही. गुरुवार होता, सकाळी निराश होऊन देवपूजा करत होते. पूजा करता करता मनामध्ये पुन्हा विचार येऊ लागले, कोणासाठी आपण आपली गिरणारवारी का थांबवायची, प्रत्येक वेळी कोणी बरोबर असेलच असे नाही, कारण गिरणारवारी हे कोणाचे पण नशीब नाही. ज्याला आपले दत्त महाराज बोलावतील त्यांनाच ते घडत असते, आणि आपल्याला बोलावणे असताना आपण दुसऱ्यांसाठी कॅन्सल करणे योग्य नाही. झाले, मनाने निर्धार केला, एकटीने जायचे म्हणजे जायचे, इथून पुढे दत्त महाराजांची जबाबदारी. मी घरामध्ये सांगितले मी गिरणारवारी चुकवणार नाही, मी एकटी तर एकटीच जाणार. हे ऐकून माझे मिस्टर म्हणाले, अगं एकटी कशी जाणार, आत्ताचे जाणं कॅन्सल कर आणि नंतर जा कधीतरी. मी स्पष्टपणे सांगितले जमणार नाही, मी वारी चुकवणार नाही म्हणजे नाही, महाराज बघून घेतील काय ते, आता माघार नाही. असे बोलून मी दर गुरुवारी सकाळी नारायणपूर दर्शनासाठी जात असते, तिकडे निघून गेले, कारण रात्री 8 वाजताची ट्रेन होती. मनातून गिरणार माऊलीला सांगितले होते, हे तुमचीच परीक्षा आहे ना, की मी एकटी तुमच्या भरवशावर निघते का नाही ते पाहायची, तर तुम्ही पण बघाच माझी तुमच्यावरील निष्ठा किती आहे ते. दरम्यान नारायणपूरला गेले असताना वाटेतच माझा फोन वाजला. मी स्कूटी साईडला घेऊन फोन रिसीव्ह केला. समोरून माझे मिस्टर म्हणाले की मी येतोय तुझ्याबरोबर गिरणारला. मी पुन्हा विचारले, काय, हो मीही येतोय तुझ्याबरोबर. मी आनंदाने बरं म्हणाले आणि आपण तुमचे जनरल तिकीट काढून माझ्या तिकिटावर दोघे जाऊ, असं बोलून फोन ठेवला. खरंच प्रश्न उभा करणारा पण तोच आणि सोडवणारा पण तोच, हेच अनंत सत्य आहे.
यतिरूप दत्तरूपा दंडहारी पदी पादुका शोभती सौख्यहारी दया सिंधु जाची पदे दुःखहारी तुम्हा वीन दत्ता मज कोण तारी। मी आणि माझे मिस्टर संध्याकाळी 5 वाजता पुणे स्टेशनला जाण्यासाठी सर्व तयारीनिशी घरातून बाहेर पडलो। 7:30 वाजता पुणे स्टेशनवर येऊन ट्रेन फुल असल्यामुळे त्यांचे तात्काळ तिकीट मिळाले नाही, त्यामुळे जनरल तिकीट काढून माझ्या कन्फर्म सीटवर जाऊन बसलो आणि ट्रेन गिरणार दिशेने मार्गस्थ झाली। तेव्हा कुठे माझ्या जीवामध्ये जीव आला, परंतु माझी परीक्षा इथे संपलेली नव्हती। दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता ट्रेन जुनागड येथे पोहोचली। आम्ही जराही वेळ वाया न घालवता रिक्षाने लगेच रूम गाठली, कारण 4 वाजायच्या आत आम्हाला तयार होऊन रोपवेपर्यंत पोहोचायचे होते। पण पाहतो तर काय, रोपवे बंद दिसत होते। दुपारी 4 वाजताच्या शेवटच्या रोपवेने आम्ही किमान अंबाजी माता मंदिरापर्यंत पोहोचलो, तर पुढे दत्तशिखर मंदिर बंद व्हायच्या आत दर्शन घेऊन परतीचा प्रवास करता आला असता, कारण दत्तशिखर मंदिर संध्याकाळी 7:00 आरतीनंतर बंद होते, ते थेट 6:00 उघडते। म्हणूनच आम्हाला दुपारी 4 वाजताचं रोपवे अतिशय महत्त्वाचं होता, परंतु त्या दिवशी रोपवे बंद होता, त्यामुळे आमची भ्रमनिराशा झाली। माझे मिस्टर मला म्हणाले की आता दुपारचे 3 वाजले आहेत, आपण आता गिरणार चढायला सुरुवात केली तर? मी बोलले, आपण 6 पर्यंत 10,000 पायऱ्या नाही चढून जाऊ शकणार, किमान 8-9 तरी वाजतील, तोपर्यंत दत्त मंदिर बंद होणार, मग आपल्याला तिथंच रात्रभर पावसात भिजत बसावं लागेल, त्यापेक्षा रात्री चढायला सुरुवात करूया, मग आरामशीरपणे पहाटेपर्यंत पोहोचू, तोपर्यंत मंदिर देखील उघडेल, दर्शन करून लगेच माघारी फिरलो तर आपल्याला उद्याशी 12 वाजताची ट्रेन सापडू शकेल, आणि कदाचित उद्या सकाळी येताना रोपे जर चालू झाला तर आपल्याला आणखीनच सोपे होईल। आणि असं ठरवून आम्ही परत रूमवर येऊन थांबलो। रात्री 10 वाजता निघायचे ठरले, त्यावेळेची वाट बघत बसलो। मी यामध्ये सोबत श्री स्वामींची चांदीची मूर्ती, बेल, फुले, तुपातील वाती, फळे, स्तोत्र पुस्तके, आमच्यासाठी जर्किंग, छत्री असे सर्व काही सोबत घेऊन जाण्यासाठी सज्ज झालो होतो। आता रात्रीचे 10 वाजले, निघण्याच्या तयारीमध्ये होतो तेवढ्यात माझे मिस्टर बोलले, एवढ्या रात्रीचे आणि एवढ्या पाऊस वाऱ्यामध्ये चढण्यासाठी निघणे मला काही योग्य वाटेना, त्यामध्ये सर्वत्र जंगलातील वाट, मला काही हिम्मत होत नाही जाण्यासाठी। अरे बापरे, त्यांचं हे बोलणे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली। मला कळून चुकले की अजूनही आपली परीक्षा संपली नाही, महाराजांच्या गमती अजून चालूच आहेत। यात माझ्या मिस्टरांचा काही दोष नव्हता, कारण ते पहिल्यांदा रात्रीचे गिरणार चढणार होते, त्यामुळे त्यांना रात्रीच्या प्रवासाचा जराही अनुभव नसल्यामुळे ते थोडे घाबरलेले अवस्थेतच होते। या अगोदर ते 4-5 वेळा गिरणारला आले होते, परंतु त्यावेळी दिवस होता आणि महत्त्वाचे म्हणजे रोपेने ये जा केली होती, त्यामुळे त्यांना संपूर्ण गिरणार चढाई आणि ती पण रात्रीची काय असते ते माहीतच नव्हते। माझी महिन्याची गिरणार वारी असल्यामुळे मला सर्व काही खाचाखुचा माहीत होत्या, त्यामुळे मी त्यांची ती अवस्था समजू शकत होते। मी त्यांना धीर देत खूप समजावलं, अहो ही महाराजांची तपोभूमी आहे, तुम्ही अजिबात कसलेही विचारसुद्धा मनामध्ये येऊ देऊ नका, त्यांच्या आज्ञेशिवाय सृष्टीतील पान देखील हलू शकत नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त चला, काहीही होणार नाही। परंतु ते काही मानायला तयारच नाहीत, शेवटी म्हणाले की आपण पहिल्या पायरीजवळ जाऊया आणि तिथे चौकशी करूया की वरती चढण्यासाठी लोक गेले आहेत का, नसतील तर आपण परत येऊ आणि उद्या सकाळी जाऊयात। मी बोलले, अहो उद्या सकाळी जाऊन कसे जमणार, सकाळी 12 वाजताची परतीची ट्रेन आहे, ती नाही सापडणार आपल्याला, मग आपल्याला पुढचे सर्वच गणित विस्कटेल, त्यापेक्षा माझ्या ऐका, आपण आताच जाऊ आणि एकदा का पहिल्या पायरीजवळ गेलो तर तिथून न चढता मी माघारी नाही फिरू शकणार, त्यापेक्षा मग तुम्हीच जाऊन काय चौकशी करायची ती करून या, मी इथंच रूमवर थांबते। मी त्यांना असं सांगितलं आणि ते खरंच गेलेसुद्धा परिस्थितीचा अंदाज घेण्याकरिता। मी मात्र रूमवरच थांबून दत्त महाराजांचा धावा करू लागले। इथपर्यंत सर्व अडचणींवर मात करून आले आहे, आता दर्शन न देता कृपा करून माघारी घालवू नका महाराज,
किमान मला तरी ते शक्य होणार तर नाहीच, परंतु सहनही होणार नाही. तेवढ्याच चौकशी करून ते घाई गडबडीतच आले आणि मला म्हणाले की चल लवकर, मी एका ग्रुपला आपल्यासाठी थांबवून आलो आहे, त्यांच्याबरोबर आपण चढायला सुरुवात करूया. मी पटकन हो म्हणत बाहेर पडले. पहिल्या पायरीजवळ येऊन हनुमंतांना वंदन केले. थांबवलेल्या ग्रुपमधील एक दोघेजण आमची वाट पाहत थांबले होते. आम्ही जय गिरणारे असे म्हणत चढण्यासाठी सुरुवात केली. पहिल्या 1000-1500 पायऱ्या आम्ही सर्वजण मिळून चढलो, परंतु पुढे जाईल तसे सर्वजण विस्कळीत झाले. आता पायऱ्यांवर राहिलो ते फक्त आम्ही दोघेच. माझे मिस्टर रात्रीच्या प्रवासात पहिल्यांदाच आल्यामुळे थोडेफार घाबरलेल्या अवस्थेत होते. मी मात्र महाराजांच्या भरवशावर अगदी बिनधास्त होते. अधूनमधून खूप जोराचा पाऊस येत होता. त्या अखंड पावसामध्ये आम्ही दोघेजण भिजत भिजत पुढची पायरी चढत होतो. पायऱ्यांवरून खळखळ वाहणारे पाणी त्याच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करत होते. वरून पडणारे पाणी मी तीर्थ म्हणून पीत होते, त्यामुळे चढण्यासाठी शरीरामध्ये आणखीनच ऊर्जा भरत होती. रात्री 10 आम्ही चढण्यासाठी सुरुवात केली होती आणि बरोबर रात्री 12:15 सुमाराला अंबाजी माता मंदिराजवळ पोहोचलो. तिथे मात्र पाऊस आणि वादळी वारा याचे जणू थैमानच सुरू होते. एका बंद दुकानाचा आसरा घेत आम्ही तिथे 2-3 तास थांबण्याचा निर्णय घेतला, कारण पुढे जाऊन तरी दत्तशिखर मंदिर सकाळी 6 उघडणार असल्यामुळे थांबावेच लागणार होते. त्यामुळे आम्ही इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी अगोदर पोहोचलेले बरेच जण थांबले होते. वरून पडणारा धोधो पाऊस आणि अंगामध्ये कापरे भरवणारा वादळी वारा आमची महाराजांपर्यंत पोहोचण्याची जणू काही कुवत परीक्षा घेऊनच पुढे जाऊ देणार होता असे वाटत होते. आम्ही 3-4 तास तिथे परीक्षा देत सर्व शरीर आकडून बसून राहिलो आणि बरोबर 4:15 परीक्षेमध्ये पास होऊन गुरुशिखराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो. पुढे काळाकुट्ट अंधार, धुके, पाऊस यामुळे बॅटरी लावून सुद्धा काहीच दिसत नव्हते. स्वामींचे नामस्मरण करत आम्ही पुढे पाऊल टाकत होतो. शरीर 3-4 विसावल्यामुळे थंडीमध्ये गारठून आखडले होते, त्यामुळे चालणे असंही वाटू लागले. यावेळी आम्ही गोरक्ष शिखर चढत होतो. मागे पुढे काळाकुट्ट अंधाराशिवाय कोणीच नव्हते. तेवढ्यात माझ्या मिस्टरांच्या बरगडी आणि छातीमध्ये जोरात काळा येऊन दुखू लागले. कदाचित रात्रभर पावसात भिजल्यामुळे शरीरात त्या ठिकाणी त्यांना आकडी भरली असावी. त्यांची ती अवस्था पाहून मी मात्र मनातूनच स्वामींचा धावा करू लागले. अगदी रडू कोसळले होते, परंतु महाराजांच्या लीला मला काही नवीन नव्हत्या. महाराज किती टोकाशी परीक्षा घेतात याची मला पूर्णपणे जाणीव होती. मारणारे पण तेच आणि तारणारे पण तेच होते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या उक्तीची प्रचिती मात्र पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलावर येत होती. मी त्यांना धीर देत बोलले, जास्त त्रास होतोय का तुम्हाला, थांबायचे का मग इथेच आपण? तर ते म्हणाले की नको थांबायला, जाऊ हळूहळू पुढे. मी त्यांना हाताचा आधार देत पुढे घेऊन गेले. आता आम्ही गोरक्ष शिखर मंदिरासमोर आलो. तेथील मंदिर अजूनही उघडले नव्हते. बाहेरून नमस्कार करत आम्ही दत्त शिखर मंदिराकडे मार्गस्थ झालो. आता उतरणीच्या पायऱ्या लागल्या होत्या, परंतु नेहमीप्रमाणेच मला तो टप्पा लवकर उरकेनासा झाला होता. अंतर खूप जाणवत होते, पण मागे अटेल तू दत्तभक्त कसला. मी पायात काहीही घातले नसल्यामुळे पाण्यातून चालताना तळपायाला खूप कळा येत होत्या. या वारीमध्ये माझी कठीणातील कठीण परीक्षा अगदी तिकीट बुकिंग झाल्यापासून सुरू होती हे मला माहीत होते. आम्ही दोघे कसे तरी दत्तशिखर आणि कमंडलू कमानीपाशी येऊन पोहोचलो. तिथेही खूप पाऊस कोसळत होता, त्यामुळे मला सोबत नेलेल्या वाती नाही लावता आल्या. तसेच दत्तशिखर चढण्यासाठी सुरुवात केली. 1-10 पायऱ्या चढले असतील तोच माझे मिस्टर मला म्हणाले, जायचे होय वरती. हे ऐकून तर मी अवाकच झाले. मी म्हणाले, म्हणजे काय, इथपर्यंत एवढ्या कष्टाने आलो आहे आणि असला विचार तर कसा करू आपण. आता इकडची दुनिया तिकडं झाली तरी चालेल, अगदी सकाळी असणारी ट्रेन चुकली तरी चालेल,
पण दर्शनाशिवाय माघार नाही हे मात्र नक्की। पहाटेबरोबर 4:45 फायनली आम्ही महाराजांच्या दरबाराबाहेर येऊन पोचलो। तेव्हा कुठे मी सुटकेचा निश्वास सोडला। मंदिर उघडण्यासाठी अजून 1 तास बाकी होता। आम्ही बाहेरील पायऱ्यांवर भर पावसात पुढील 1 तासभर बसून राहिलो। अंगामध्ये थंडीने हुडहुडी भरली होती। कधी एकदा महाराजांना भेटते अशी तीव्र भावना झाली होती। कष्टाशिवाय देव भेटत नाही आणि श्रद्धेशिवाय प्रचिती नाही हेच खरे। काही वेळाने गर्दी वाढू लागली। बघता बघता एवढ्या पडणाऱ्या पावसात देखील मंदिर परिसर भक्तांच्या रांगेने फुलून गेला होता। बरोबर 6 पुजारी बापू सर्व पूजेचे साहित्य घेऊन गर्दीला मागे पुढे सारत पुढे आले। सर्वांना शांततेमध्ये दर्शन घेण्याचे आवाहन करून मंदिर उघडले। पूजा अर्चा करून आरतीला सुरुवात झाली। मी तर मंदिरासमोरच उभी असल्यामुळे सर्व आरती डोळे भरून पाहता आली। रात्रभर घेतलेले कष्ट कुठल्या कुठं पळून गेले होते। आरती झाल्यावर रांगेने सोबत नेलेली बेलफुले, स्वामींची मूर्ती हातामध्ये घेऊन खूप आत्मीयतेने आणि भरल्या नेत्रांनी मंदिरामध्ये प्रवेश केला। माझ्या गुरुमाऊलीचा तो हसरा आणि गोजीरवाना चेहरा पाहून खूप समाधान वाटले। हेच पाहण्यासाठी एवढे दिवस झालेली मनाची तळमळ शांत झाली। त्या 2 मिनिटांसाठी माझ्या गुरुमाऊलींचे ते रूप, तेथील वातावरण किती किती डोळ्यामध्ये साठवू असे। मन अगदी सर्व मंदिरामध्ये माऊलीपुढे सरसर धावू लागले। अगदी मंदिराबाहेर येईपर्यंत माऊलींवरून नजर काही हटवली नाही, कारण माझ्या गुरुमाऊलींची भेट ही सहजासहजी आणि परीक्षेशिवाय होत नाही याची अनुभूती कदाचित माझे एवढी कोणालाच नसावी असे मला वाटते। मन भरून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो। सकाळचे 7 होते। आता वेध लागले होते ते 12:00 ट्रेन होती। वादळी पाऊस एकसारखा असल्यामुळे आजही रोपे बंदच होता, त्यामुळे आम्हाला किमान 10 तरी 10,000 उतरून खाली जाणे गरजेचे होते, अन्यथा आमची ट्रेन चुकणार होती। मी मनातून महाराजांना सांगितले, रोपे बंद असला तर किमान ट्रेनच्या टायमिंगमध्ये तरी आम्हाला उतरून खाली पोचू दे। आणि काय आश्चर्य, फक्त 2 आम्ही 10,000 उतरून 9:00 खाली पोहोचलो। 2 विश्रांती घेऊन आम्ही 1 अगोदर स्टेशनवर पोहोचलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो। या माझ्या अनुभवावरून मला सर्व दत्तभक्तांना एवढे सांगावेसे वाटते की गिरणार वारीला जाण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ आणि भक्तीची निष्ठा देखील तेवढीच प्रामाणिक आणि निस्वार्थी असायला हवी। देव भक्त भक्तीचा भुकेलेला आहे। कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीपेक्षा माझे महाराज मोठे आहेत याची जाणीव आपल्या अंतर्मनाला असायला हवी, तरच तो दत्त महाराजांच्या भक्तीला पात्र ठरतो। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तुपनाचे झाली बोळवन, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी। आणि श्रोतो हो, याचबरोबर सौभाग्यवती आशाताई पवार यांचा हा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे। आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, हा अनुभव जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। तसेच तुमचेही काही अनुभव असतील तर ते सुद्धा आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आयडीवरती पाठवायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी। धन्यवाद।